हॅलो, नमस्ते. कसे आहात सगळे? मस्त ना? मी पण छान आहे. आज आपण एक कॉमेंट घेऊया. शेख इनायतुल्ला दादानी एक कॉमेंट लिहिलेली आहे. बघा, तुम्हालाही वाचताना वाईट वाटेल, आपल्याला त्यांना उत्तर द्यायचं आहे. ताई, माझी पत्नी वारून 4 महिने झाले आहेत. माझे वय 65 वर्षे आहे. मी फार एकाकी झालो आहे, कारण घरात सुनबाई अपमानजनक वागणूक देते. मी फार परेशान झालेलो आहे, कारण माझे काही उत्पन्नाचे साधन नाही. मुलगा खूप समजावून सांगतो, परंतु सुनबाई काही ऐकत नाहीये. माझ्यामुळे मुलाच्या संसारात अडचण नको. ताई, आपण मला मार्गदर्शन करावे. अगोदरच पत्नी वारल्यामुळे निराश झालो आहे. मला आपण पुढील आयुष्यात कसे वागावे, कसे जगावे, कृपया मार्गदर्शन करावे. हीच नम्र विनंती. मी आपले उपकार जन्मभर विसरणार नाही, हे त्यांचं म्हणणं आहे. त्यांची पत्नी वारलेली आहे आणि सून काही नीट वागवत नाहीये. ते पुढे ते काय करावं? आपण बागबान पिक्चर बघितले ना. बागबान पिक्चर मध्ये काय झालं होत? अमिताभ बच्चन सगळे आपले आयुष्याच फंड म्हणा, सगळे पैसे आपले मुलांसाठी खर्च करतो. नंतर काय झालं? नंतर परत त्यांना पुस्तक वगैरे लेखन चालू केल्यावर, त्याचे पैसे आल्यावर परत मुलं कसं वागतात, ही जगाची रीत आहे. त्यामुळे मी यंगस्टर्सांना सांगते, आत्ता तुम्ही मिळवता ते तुमचे उतार वयाची, पण तुम्ही सोयी आत्ताच करून ठेवायला पाहिजे. पेन्शन वगैरे असलं की प्रश्न नाही, नाही ते काहीतरी तुम्हाला तेव्हा पॅसिव इन्कम मिळेल. ही प्रत्येकानं सोय करायला पाहिजे. का म्हणजे पैसा हा खूप महत्वाचा असतो. कोणी काही म्हणू देत, पण मी अनुभवानं सांगते तुम्हाला, पैसा हा पाहिजेच माणसाला. पैसे शिवाय खूप कठीण जाते. असो, आता पुढचं आपण दादांचं बघूया. आता दादा, पहिलं एक म्हणजे तुम्हाला जमत असलं ते तुम्ही कुठेही तुम्हाला जमेल तर काम करू शकता. 65 वय म्हणजे काही फार वय नाहीये जलादचे कारणानं. आणि तुम्ही घरात नुसतं बसलात का नाही, तुम्हाला सारखी बायकोची आठवण येणार आणि विचार येणार, तुम्हाला आणि वाईट वाटत असणार. त्याच्यापेक्षा तुम्ही कामात बिझी असाल तर बरं होईल. आणि तुम्ही पैसे आणता घरात म्हटल्यावर सुनबाई पण खुश होईल. हे बघा, तुमची तब्येत वगैरे बघून, मला काही तर माहीत नाहीये म्हणून मी म्हणतेय. त्यामुळे हा एक उपाय आहे. आता 65 नंतर पण कितीतरी लोक काम करतात की आपण बघतो की. त्यामुळे तुम्हाला जमेल तसलं काम केलात का नाही, तुम्हाला घरातच राहता येतील, मुला बाळांबरोबर राहणं तुम्हाला आवडेल. त्यामुळे हा एक सल्ला आहे. आता नाही हे शक्य नाही झालं ते दुसरे पण मार्ग आहेत. आपल्याकडे भरपूर ओल्ड एज होम्स आहेत, वृद्धाश्रम म्हणतो आपण त्याला. आणि सगळीकडेच काही पैसे लागतात असं नाहीये. पैसे देऊन चालणारेही आहेत आणि फ्रीमध्ये चालणारे वृद्धाश्रम पण भरपूर आहेत. तिथे तुम्ही गेलात की तुम्हाला तुमचे बरोबरीची लोक भेटतील आणि तुमचं आयुष्य चांगलं जाईल. आता तुम्ही म्हणाल
पण माझ्याकडे काही पैसा नाही. मी तुम्हाला मगाशी सांगितलं तसं काही सगळे वृद्धाश्रम पैसेचेच नाही आहेत, फ्री पण आहेत. आणि त्याच्याशिवाय आपल्या सरकारच्या भरपूर उपाययोजना आहेत की ज्यांचं काही इन्कम सोर्स नाही त्यांच्यासाठी त्या योजनांचं जरा तुम्ही चौकशी करून घ्या. त्याचा काही लाभ मिळत असला की तो लाभ पण घ्या. शेवटी हे बघा, आपण जिवंत आहोत, आपल्या अंगात जीव आहे, तोपर्यंत आपल्याला करतं राहायला पाहिजे. आणि एक सगळे सिनियर सिटीजनांना सांगते मी, कधी आपण वय झालं, आपण म्हातारं झालो म्हणून बेड पकडून गादी पकडून राहायचं नाही. गादी पकडून राहिलात का नाही, गादी तुम्हाला पकडून ठेवते. मग त्यामुळे आपण हिंडत फिरत राहायचं, ऍक्टिव्ह राहायचं, काहीतरी कामात बिझी राहायचं. त्यामुळे तुम्ही पण दादा नुसतं दुःख करत बसण्यात काही अर्थ नाही. हे बघा, आयुष्य म्हटल्यावर कोणतरी एक पुढे जाणार, कोणतरी एक मागे राहणार. हे काही तुम्हाला घडलेलं असं नाही, जगात कितीतरी लोकांना, प्रत्येकाला असं घडते. हा, कोणी एक, दोघातलं कोणी एक पुढे जातो, एक मागे राहतो. म्हणून काही आयुष्य संपते का? बिलकुल नाहीये. त्यामुळे आपण मग आपण कसे आपले दिवस घालवायचे, आणि आपण दुःखात आजारी पडून काढलं की ते वर गेलेल्या आपल्या जोडीदाराला तर बरं वाटेल का? नाही, तो तिथून बघत असताना आपण आनंदात असलेलं त्याला आवडेल. त्यामुळे मला तर वाटते तुम्ही काहीतरी कामाला जावं, म्हणजे तुम्ही पण एकदम फिट अँड फाईन राहता, आणि तुम्ही घरात आणून पैसा देता म्हटल्यावर तुमची सुनबाई सुद्धा काही न कुरकुरता तुमचं करायला लागेल. शेवटी हे बघा, त्यांचा पण संसार आहे, त्यांनाही खर्च असेल, त्यांची किती काही इन्कम आहे हे काही मला माहीत नाही. त्यामुळे त्यांचा त्यांचा खर्च, त्यांचं त्यांचं आयुष्य हे असते की, त्यामुळे आपण जास्त त्यांच्या आयुष्यात डोकावत बसायचं नाही. आपल्याला हे वेळेला हे पाहिजे असं सांगायचं दिलं की जास्त आपण त्यांचे हे करायचं नाही. आपलं संसार, आपलं आयुष्य, आपल्याला हवं तसं आपण जगलो, तसंच आपल्या मुलांना पण जगू द्यायचं. आपल्याला होत असलं की करायचं काही, जे आपल्याला शक्य आहे तर करायचं, म्हणजे त्यांनाही बरं वाटते का नाही. आता माझे नातीचा अभ्यास सगळा मी घेते, त्यांनाही बरं वाटते, त्यामुळे बाबालाही काही बघावं लागत नाही, आईलाही विशेष लक्ष घालावं लागत नाही. फक्त मराठी विषय एवढा आई घेते का, म्हणजे मी काही मराठी शिकलेली नाहीये. मी पूर्वी तुम्हाला सांगितल्यासारखं मी लग्न होऊन महाराष्ट्रात आल्यावर मराठी बोलायला शिकले, हिंदीमुळे वाचता येते, पण मी काही तसं मराठी माझा अगदी करेक्ट असेल असं मी दावा कधी करणार नाही. का? म्हणजे मी ऐकून ऐकून बोलायला शिकलेली आहे. त्यामुळे आपल्याला होत असलेली आपण मदत त्यांनाही करायची. त्यामुळे आपण बिझी राहायचं मेन म्हणजे मी तुम्हाला सांगते. तुम्ही म्हणता मी फार एकाकी झालो आहे, हे कशामुळे झाले? तुम्ही स्वतःला एकट्याला बाजूला ठेवून घेतले म्हणून. असं नाही करायचं. आपण त्यांचे मिळून मिसळून राहायचं, ऍक्टिव्ह राहायचं. मी सांगितले का कुठे तर कामाला जावा, काही हलकंसं काम, अगदी काही फार घेतलं नाही म्हणत मी, तुम्हाला जे झेपते त्याला जायचं. इवन छोटे छोटे ट्रिपला आपले बरोबरीची लोक असली की तेच जायचं. आपले बरोबरीचे ग्रुप्स असतात बघा, सिनियर सिटीजन्सांचे, ज्येष्ठ नागरिक संघ म्हणा असे काहीतरी, तेत मेंबर व्हायचं. किंवा इवन आपल्या बरोबरीची लोक असतात, आपण बागेत जातो, तिथे भेटतो, एकमेकांशी बोलतो, मन खूप हलकं होते का नाही प्रत्येकाला. असं करायचं. आपण एकाकी झालो की तुम्हाला काय होते, तुम्ही घरात बसून राहिलात की सून तुम्हाला बोलत राहणार आणि तुम्हाला त्याचा त्रास होत जाणार. ह्याच्यापेक्षा
तुम्ही पण तुम्हाला होते एवढं इंडिपेंडेंट झालात का नाही, तिलाही आनंद होईल. उलट तुम्ही नंतर म्हणाल, हा तेव्हाही असं वागली, बरं झालं त्याच्यामुळे मी बाहेर पडलो आणि हे करायला लागलोय बघा म्हणून. आणि ही जगाची रीतच आहे, सगळीकडे असंच चाललेलं असते. आणि आपल्याला माहीत आहे काळ हा असंच जात असतो, पुढे पुढे जात असतो. आणि सत्याला एवढं काळ हात लावत नाही, सत्य एवढं आहे कसं राहते. त्यामुळे तुम्ही बिझी राहावा आणि काहीतरी करत राहावा. आणि तर तुम्हाला शक्य नाही असं वाटलं तर वृद्धाश्रम आहेत, ओल्ड एज हाऊसेस आहेत, जावा जरा चौकशी करा तुमचे बरोबरीचे बरोबर, तिथे आधी बघा कसं आहे काय आहे सगळं, त्याचे प्रमाणे जावा. त्याच्याशिवाय मी सांगितलं सरकारच्या काय काय योजना आहेत त्याचं सगळं बघा. मला काही ते विशेष माहीत नाही आहे, त्यामुळे मी काही ते जाणकार व्यक्तींना, तुमचे जवळचे काही नगरसेवक असतील, आमदार असेल, कोणी तुमचे जवळ पॉलिटिशियन्स आहेत त्यांना सगळ्याची माहीत असते बघा. किंवा कलेक्टर ऑफिसला जावा, तिथे सगळ्याची माहिती मिळेल. आपण माहिती काढून घ्यावी लागते हो, तुम्हाला माहीत नसलं की ती माहिती काढून घ्या. तुमचे कागदपत्र काय काय हवे ते सगळे जोडा. काही गव्हर्नमेंटचं तुम्हाला हेल्प आहे तर तुम्हाला मिळू शकते. त्यामुळे हे मी आता सांगितलं तरी हे निर्णय तुमचा तुम्हाला घ्यावा लागतो. मी मला वाटते त्याचे प्रमाणे योग्य आहे तर सांगितलेलं आहे, पण तुम्ही तुमचा निर्णय घ्यायचा आहे का, म्हणजे तुमचं आयुष्य तुम्हाला जगायचं आहे. जे तुम्हाला योग्य वाटते तो निर्णय घ्या आणि आनंदानं राहावा दादा, एवढंच माझं म्हणणं. देवानं आपल्याला हे जग दाखवले कशासाठी, आनंदानं सुखानं राहण्यासाठी. त्यामुळे आनंदात राहावा, सुखानं राहावा. आणि ॲडजस्टमेंट ही सगळीकडे करावी लागते, प्रत्येकाला करावी लागते. तेवढं तर काही लागलं की आपणही ॲडजस्टमेंट करायची. अच्छा, हॅव अ गुड डे.